आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथे चक्काजाम आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची मोठी झळ यवतमाळ नांदेड वाहतुकीला बसती आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हडसणी इथल्या दत्ता पाटील यांनी आमरण उपोषण केलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर त्यांनी उपोषण मागे घेतलंय आणि आता जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले। त्यांची प्रकृती खालावली, नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। दत्ता पाटील आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कोथळा ग्रामस्थांनी हे चक्काजाम आंदोलन सुरू केले। मराठ्यांचे क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या दोघांना समर्थन म्हणून आणि मराठा आरक्षणा चळवळीत त्यांना कुठेतरी पाठिंबा असावा या हेतूने आम्ही कोथळा गावकऱ्यांच्या वतीने आज रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले होते। हे आंदोलन चालू आहे आणि आमचा प्रमुख मागण्या जे जरांगे पाटील म्हणतात की सरसगट मराठ्यांना OBC-मधून आणि कुणबी प्रमाणपत्र देऊन या मार्गे आरक्षण देण्यात यावं यासाठी आम्ही हा आंदोलन उभं केलं आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।